मित्रांनो आम्हाला जी माहिती भेटते ना ती ऍक्च्युअल मध्ये एक तर गुगल वरची असते किंवा तिथे आम्ही जाऊन स्वतः मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहे ठाण्यामध्ये, ठाण्यातील जानक्या देवी या मंदिरात आलो आहे। तर पहिला आपण दर्शन घेऊ आणि नंतर या मंदिराची माहिती जाणू। तर आज आहे आपल्यासोबत प्रथम आणि आमचा ना कालपासूनच प्लॅन झालेला की आज जायचं जानक्या देवीच्या दर्शनाला। तर मग मी काल प्रथमला सांगितलेलं की प्रथम 10 वाजता ना 10 वाजता उठ आणि मग मला मी फोन करेल तेव्हा मला हे कर की मी येतोय का नाही येतोय, म्हणजे तो येतोय का नाही येतोय। तर मग 10 वाजता याला मी सकाळी 2 फोन केले तर ह्या भाईने फोनच उचलले नाही, मोबाईलचा आवाजच नाही आला। काय नाही मोबाईलचा आवाज घेऊन याला खरं तर याला यायचं नव्हतं आज, म्हणून आला हे नव्हतं खरं। हां तर चला आता दर्शन घेऊ आणि मग पुढे आपण येऊ। चप्पल इथे मग इथे काढायला लागते ठाण्यातील वर्तकनगर येथे जानका देवीचे जागृत देवस्थान आहे। मंदिराचे सुंदर असे बांधकाम हे मंदिराची शोभा वाढवते। मंदिरात जाण्याआधी तिथे असलेल्या बोरिंगवर हातपाय धुवून आपण मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला गाभाऱ्यात देवीचे दर्शन होते। मंदिराच्या आजूबाजूला झाडे असल्यामुळे तिथे वातावरण एकदम थंड आणि मन मोहून टाकणारं आहे। त्याचप्रमाणे मंदिरातील देवीचे रूप हे मनाला आकर्षून टाकणारे आहे। मंदिरातील मूर्ती 400 वर्षापूर्वीची असून ही एक स्वयंभू म्हणजेच जमिनीतून प्रकट झालेली मूर्ती आहे। काही पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीनुसार 65 वर्षापूर्वी स्वामी रामदास बाबा यांना ही मूर्ती तिथल्या विहिरीत सापडली व त्यांनी यथासांग या मूर्तीची पूजा अर्चना सुरू केली। तुमचे आमचे ठाणे या पुस्तकानुसार आम्हाला ही माहिती प्राप्त झाली। मंदिरात पुढे गेल्यावर आपल्याला श्री शिव गणेश मंदिर पाहायला भेटते आणि मंदिरासमोर आपल्याला स्वामी रामदास बाबा यांची समाधी पाहायला भेटते। मंदिराचा स्वच्छ असा परिसर मंदिराची शोभा अजून वाढवतो। तुम्हाला जर एकदम असं खास मध्ये भेटायचं असेल ना तर तुम्ही नवरात्रीत येऊ शकता। नवरात्रीत एकदम मंदिर असं सजवलेलं आणि बघायला तुम्हाला भेटून जाईल। जिथं जाऊ ना तिथं मला एक नवीन मित्र भेटतो। हा एक मित्र झालाय माझा आता, घाबरते आता तर व्हिडिओमध्ये यायचं ना वाटतं त्याला। तर इथे आल्यानंतर आहे ना आम्हाला म्हणजे दर्शन तर घेतलं आम्ही, चांगलं दर्शन तर चांगलं झालं। म्हणजे जर तुम्ही दुपारच्या वेळेला येत आहे ना तर एकदम असं शांत वातावरण भेटतं, शांत वातावरण आणि त्याचप्रमाणे इथे मंदिराच्या चारही बाजूला झाडं असल्यामुळे ना एकदम थंड वातावरण आहे। म्हणजे आता आम्ही आलो आहे उन्हाळ्यामध्ये तरी पण एकदम असं म्हणजे जाणून नाही येते की उन्हाळा चालू आहे। आणि आल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे एक मंदिर दिसेल, श्री शिव गणेश मंदिर म्हणजे शंकराचं आणि गणेशाचं मंदिर आहे। तर बघा आता इथे दाखवतो तुम्हाला, मंदिर तर बंद आहे बघा, इथे आतमध्ये शंकराचे एक पिंड आहे आणि वर गणेशाची मूर्ती हे दिसत नाही। हा इथे गणेशाची मूर्ती, इथे शंकराची ही पिंड आहे। दर्शनाने झालं आता आम्ही निघतोय। तर निघता निघता ना आम्हाला त्या काकांनी एक म्हणजे इथली स्टोरी सांगितली। इथे एक चर्च आहे ते म्हणजे त्याच्या जागे ना पहिलं एक देवीचं मंदिर होतं आणि देवीच्या मंदिरानंतर जेव्हा पोर्तुगीज काल आला म्हणजे पोर्तुगीज आलेले आपल्या इथे तेव्हा त्यांनी म्हणजे ते मंदिर तोडून तिथे चर्च उभारलं। त्या चर्चचं नाव पण मी तुम्हाला सांगतो आणि जे चर्च उभारलं ना ते म्हणजे त्याच्यातले काही दगड मंदिराचे जे तोडलेले मंदिर आपलं ते मंदिराचे काही अवशेष वापरून ते चर्च उभारण्यात आलं। ते मग चर्च दाखवतो तुम्हाला आता इथे हे बघा, हे ते चर्च आहे। इथं रिक्षावाला दादा थांबलाय इथं सावलीला झाडाच्या, म्हणजे हे ह्या मंदिराचं आहे ना चर्चचे जे काही अवशेष आहेत म्हणजे जे दगडं बिगडं आहेत ती लावलेली आहेत ती
पूर्ण त्या मंदिराचे त्या देवीच्या मंदिराचे अवशेष आहेत ते पूर्ण. तर आतमधून तर पूर्ण खंडर झालंय, पण मला जर दाखवता आलं तर मी तुम्हाला दाखवतो थोडंफार. पोर्तुगीज काळात देवळे पाडून चर्च बनवली होती, याची उदाहरणे बरीच आहेत, त्यापैकी हे एक आहे. या मंदिराच्या जागेवर पोर्तुगीजांनी आवर लेडी मर्सी हे चर्च व गडी बांधली. त्याचे काही अवशेष अजूनही तिथे दिसतात. कालांतराने तेथे जंगल माजले आणि जागा उसाड पडली. चर्चच्या भिंतींमध्ये मंदिराच्या दगडाचे अवशेष पाहायला मिळतात. चर्चच्या इथे तर गेलेलो आम्ही त्या ठिकाणी, म्हणजे जे जुनं चर्च आहे तिथे, पण तिथे तर एवढे काय अवशेष राहिले नाहीत. म्हणजे त्या चर्चचे आता पूर्ण ते चर्च ढासाळलं आहे. फक्त ज्या साईडच्या ज्या भिंती असतात ना त्याच आहेत, आतमध्ये काहीच नाही. आतमध्ये पूर्ण असं माती बिती आणि झाडं झुडपं उगवलेले आहेत. आम्हाला जी माहिती भेटते ना ती ॲक्च्युअलमध्ये एकतर गुगलवरची असते किंवा तिथे आम्ही जाऊन स्वतः प्रत्यक्ष, म्हणजे ज्यांना जिथे जास्त वेळ झालाय राहून त्या लोकांकडून आम्ही अशी माहिती घेतो आणि ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर त्याच्यात पण काही चूक होत असेल आमच्याकडून तर ते एक छोटा भाव म्हणून समजून आम्हाला एक माफ करावं. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये.